मानवी वस्तीमध्ये बिबट्यांचा वावर किती वाढलाय याची उदाहरणं वारंवार आपल्या समोर येत असतात. बिबट्यांचा मुक्त संचार हा पुन्हा एकदा सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. मुंबईतल्या आरे युनिट 3 मध्ये बिबट्यांचा मुक्त संचार दिसून आलाय. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हा बिबट्या कैद झालाय. नागरिकांमध्ये त्यामुळे एक प्रकारे भीतीचं वातावरणच आहे, कारण मानवी वस्तीमध्ये थेट रात्रीच्या वेळी हे हा बिबट्या शिरलेला आहे आणि ह्या बिबट्याचा वावर सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. तेव्हा कळलं काही पाळीव प्राणी असतात त्यांच्या मागावर हे बिबटे मानवी वस्तीमध्ये शिरत असतात. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत आहेत. स्वाती, रहिवाशी भाग आहे आणि रात्रीची जरी वेळ असली तरी सुद्धा इतक्या मुक्तपणे इथे बिबट्या वावरतोय म्हटल्यावर ज्यावेळेला हे सीसीटीव्ही फुटेज लोकांनी आणि पाहिलं असेल की आपण देखील पाहिलोय, भीती वाटते खरंच. भीती वाटणं साहजिकच आहे, कारण लेपर्ड म्हटलं तर ऐकूनच आपल्या अंगावर शहारा येतो. तो जर आपल्या समोर आला तर काय, हा खरं तर प्रश्नच मनाला जेव्हा शिवून जातो तेव्हा भीती वाटते. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की हा माणूस जंगलात राहतोय, हा त्या प्राण्यांच्या वस्तीत घुसलेला आहे. ते प्राणी माणसांच्या वस्तीत घुसले नाही आहेत हे आपल्याला सातत्यानं ठसून सांगण्याचा कितीही प्रयत्न केला तरी माणूस हा बदलत नाही आहे. त्याच्या जगण्याच्या सवय, म्हणजे जेव्हा तो आरे कॉलनीत राहतोय किंवा तो नॅशनल संजय गांधी नॅशनल पार्कात राहतोय, तर या म्हणजे जो आदिवासींचा जो गट आहे किंवा आदिवासींचा जो समूह आहे, तिथे आपण बघितलं की तिथल्या असं नाही की त्याच्यावर तिथे हल्ले होत नाही, पण तिथे माणसांचा आणि मुक्या प्राण्यांचा किंवा अशा जंगली श्वापदांचा संघर्ष जो आहे तो कमी आहे. जर महाराष्ट्रातली एकूण आपण आकडेवारी बघितली तर 2019 साली साधारणतः 110 बिबट्यांचा किंवा 110 लेपर्डचा मृत्यू झाला होता आणि 2020 ला हा आकडा जवळपास 57% वाढून 172 इतका झाला. म्हणजे माणूस आणि प्राण्यांच्या लढाईमध्ये प्राणीही मोठ्या प्रमाणावर मारला जातोय. आणि जर आपण माणसाची म्हणजे एकूणच जर डेथ बघितली की लोकांना किती प्राण गमावे लागले, तर साधारणतः 2019 साली 8 जणांनी महाराष्ट्रात जीव गमावला, तर 23 जणांचा मृत्यू हा 2020 साली झाला होता बिबटे आणि माणसाच्या संघर्षामध्ये. पण एकूणच त्याच्या घरात राहताना, म्हणजे या मुक्या प्राण्यांच्या घरात राहताना आपल्याला काही सवयी अंगीकरण गरजेचं आहे. मग आता आपण बघू की आता हळूहळू झोपडपट्ट्या वाढतात आणि हे कोणाच्या तर राजकीय आशीर्वादाने वाढतात. अनेकदा अनेक पर्यावरणवादी किंवा स्थानिकांचा विरोध असतो, तक्रारी करतात, पण राजकीय लोकांच्या आशीर्वादाने ही वस्ती वाढत जाते आणि त्याचबरोबर या वस्तीबरोबर येतो तो कचरा. कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, अनेकदा असं सांगितलं जातं की कचरा जिथे असेल तिथे कुत्रा येतो आणि कुत्रा आला तर ते जंगलातला श्वापद येणार. दुसरी गोष्ट, त्याचा जाण्याचा मार्ग हा ठरलेला असतो, त्या मार्गावर बाकी इतर गोष्टी जंगलात म्हणजे मोठाले विजेचे खांब लावू शकत नाही, पण तिथे सोलार लॅम्प लावले पाहिजेत. किमान त्याचा जो रस्ता आहे तिथे लोकांनी एकदा, कारण त्याचा जो माग असतो लेपर्डचा तो सहसा फारसा बदलत नाही, तर तो त्या मागाने सातत्यानं प्रवास करत असतो. त्यामुळे काही ठराविक वेळा असतील त्या वेळा रात्री उशिरा विशेषतः तिथून जाणं टाळणं असू दे. आपली गुरं असतील, कारण आपण नॅशनल पार्कात बघितलं म्हणजे आरे कॉलनीचा पट्टा बघितला तर म्हशी आहे तिकडे, तर रात्री म्हशी ज्या पद्धतीने बांधून ठेवल्या जातात तर त्याला दरवाजा असावा, म्हणजे जेणेकरून तो संघर्ष होणार नाही किंवा बिबट्या त्यांच्यावर हल्ला करणार नाही. बिबट्या हा स्वतःहून कोणावर हल्ला करत नाही, तो अपॉर्च्युनिस्ट आहे, तो प्रेच्या शोधात म्हणजेच तो खाण्याच्या शोधात फिरत असतो आणि त्याला खाणं मिळालं की त्याच्यासाठी फक्त एक म्हणजे पोट भरण्याचं साधन आहे, त्यामुळे उपजीविकेचं साधन आहे, त्याच्यामुळे तो हल्ला करतो. आणि आता आपण गोरेगावातली घटना बघितली एक साधारणतः 15 दिवसांपूर्वी, तर जेव्हा बिबट्याचा हल्ला असं म्हटलं जातं, पण बिबट्याचा हल्ला जेव्हा होतो तेव्हा त्या माणसाला 2-4 नख लागत नाही. बिबट्यानं स्वसंरक्षणासाठी त्या माणसाला दूर लोटण्याचा प्रयत्न केला होता, म्हणून हाताला अवघी 2-4 नख लागली होती. आपल्याला हे पण ध्यानात घ्यावं लागेल. त्यामुळे बिबट्या आणि माणसाचा संघर्ष टाळण्यासाठी सरकार जे प्रयत्न करत आहे, लोकांच्या जनजागृती निर्माण केली जाते, त्या गोष्टींचा अंगीकार विशेषतः जंगलात राहणाऱ्या लोकांनी करणं हा त्याच्यावरचा एकमेव उपाय आहे. जे स्वाती, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे हे सगळे उपाययोजना तर आहेच, मात्र ज्या काही वारंवार घटना समोर येत आहेत मुंबई असेल किंवा मुंबई